नमस्कार, मी ऋषिकेश गोसावी. नमस्कार, मी जयेश देवरे. नमस्कार, मी विशाल गोसावी. तर 23 मेला भारताचे लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि या निकालामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळं काही बघायला मिळालं असेल तर ते वंचित बहुजन आघाडी. या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही बदल झाले किंवा जे राजकारणावर काही परिणाम झाले असतील याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काय रोल होता याबद्दल आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. तर दादा, तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीने यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय रोल प्ले केला? वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. माझ्या मते वंचित बहुजन आघाडीमुळेच बीजेपीला जास्त जागा मिळाल्या असं माझं मत आहे. या ठिकाणी बीजेपीला जास्त जागा मिळत असताना मोठा फटका काँग्रेसला बसलेला आहे. त्या काँग्रेसच्या ते 8 ते 10 जागा त्या रेसमध्ये होत्या. अजून पहिली जागा दिली अशोक चव्हाण यांची नांदेडमधून. त्या जागेला विजयी जागा घोषित केली जात होती. त्यामुळे फक्त वंचित बहुजन आघाडीमुळेच ती जागा पडताना आपल्याला दिसली. म्हणून महाराष्ट्राचं चित्र किंवा काँग्रेसचे चित्र बदलण्याचं काम या वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निरीक्षण केलेलं दिसतं. नक्कीच असंही असू शकतं, कारण जो मतदार होता जे मतदार होते की जे काँग्रेसच्या बाजून होते ते कुठेतरी वंचित बहुजन आघाडीकडे वळाले, हेही कारण असू शकतं. असू शकतं, कारण की काँग्रेस त्या मतांवर आपलं आतापर्यंत राजकारण करत आली. म्हणजे दलित मतं असतील, मुस्लिम मतं असतील किंवा तो समाजापासून वंचित केलेला तो घटक असेल, त्या घटकांवर आतापर्यंत राजकारण करत आली. तो घटक नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडे वळता दिसतो. पण नक्कीच आपण हे म्हणू शकतो, पण यामागे नेमकं कारण काय असू शकतं? कारण आतापर्यंत जे काँग्रेसचे मतदार होते ते काँग्रेसला मत द्यायचे नक्कीच, पण यावेळेस तिसरी आघाडी महाराष्ट्रामध्ये आली आणि तिसऱ्या आघाडीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वळले, काय कारण असू शकतं, काय वाटतं? यामध्ये कारण एक असू शकतं, त्या पद्धतीने काँग्रेसने आतापर्यंत हे सर्व वंचित घटक सोबत घेऊन त्या पद्धतीने राजकारण केलं. ह्या घटकांना कुठेतरी बदल हवा होता की आपल्याला फक्त काँग्रेस धरून चालेल किंवा आपल्याला काँग्रेस कुठेतरी न्याय देत नाही असं या घटकाला वाटलं असेल कदाचित. त्यामुळे त्यांनी एक नवा पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकरांकडे त्यांनी कल घेतला. आपल्याला 12 बलुतेदार एकत्र आल्यामुळे वंचित आघाडी जरी स्थापन केली तर त्यांची मतं नेहमी काँग्रेसलाच पडत होती, पण यावेळेला काँग्रेसला ती मतं पडली नाही, त्यामुळे काँग्रेसचा मोठा फटका बसलेला आहे महाराष्ट्र. आणि हे होत असताना आपण एक बघितलं की वंचित बहुजन आघाडीची एक जागा तरी आलेली असली तरी मतांमध्ये आपण ते बघितलं तर मतांची टक्केवारी नक्कीच काँग्रेसपेक्षा पुढे जाताना दिसत आहे. नक्कीच त्याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण यावेळेस आपण वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेची महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि सुरुवातीला एवढा काही प्रभाव फारसा वाटत नव्हता, पण ज्यावेळी त्यांनी सभा घ्यायला सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये, विशेष करून मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरची सभा घेतली, त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यावेळी खरंच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील सर्वांनाच एक धाकधूक वाटू लागली की वंचित आघाडी यावेळेस महाराष्ट्रामध्ये रोल काय प्ले करेल, म्हणजे काय असू शकतं नेमकं, याचा अंदाज कोणालाच लावता आला नाही. याचं कारण असं होतं की वंचित आघाडीची ही महाराष्ट्रामधली पहिलीच लोकसभेची निवडणूक होती, त्यामुळे वंचित आघाडी किती मतं घेईल किंवा कोणाची मतं घेईल किंवा कोणत्या ठिकाणी किती जागा येतील हे कोणालाच हा अंदाज लावता आला नाही व्यवस्थित. त्यामुळे ही याबद्दल एक प्रकारचं उत्सुकता सुद्धा होती प्रत्येकाला आणि एक प्रकारची धाकधूक होती सत्ताधारी किंवा विरोधकांना की वंचित आघाडी महाराष्ट्रामध्ये काय रोल प्ले करेल, काय वाटतं? वास्तविक वंचित आघाडी 99 स्थापन झाली तरी त्यांनी विशेष महाराष्ट्रामध्ये 48 जागांवर आपले उमेदवार उभे केले. 48 आहे, हा सुद्धा एक मुद्दा आहे, कारण जे काही प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा असदुद्दीन ओवैसी साहेब असतील यांना नक्कीच माहिती असतील की महाराष्ट्रामध्ये ही जागा या उमेदवाराची फिक्स आहे, तिथे आपण जागा लढू शकत नाही, पण तरी सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये 48 जागा लढवल्या. याचं कारण हे सुद्धा असू शकतं विशाल दादा की त्यांनी विधानसभेला टार्गेट केलं असेल का, या मतदारसंघामध्ये आपल्याला किती मतं मिळू शकतात, यांनी विधानसभेला टार्गेट करून 48 जागा लढवल्यात आणि या ठिकाणून आपल्याला किती मतं मिळतात त्यावरून ते विधानसभेचे सीट उभे करू शकतात, हे एक कारण असू शकतं का? बरोबर आहे तुमचं म्हणणं, असू शकतं ते, कारण विधानसभेचीच तयारी त्यांनी आता केलेली आहे असं आपल्याला दिसतंय. विधानसभेआधी आपण जे ट्रायल म्हणू ती ट्रायल लोकसभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने केली. त्यावेळेस काँग्रेसमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये ते सीट वाटप जागा वाटप करून तो संघर्ष चालू होता. त्यावेळेस एकंदरीत 22 जागांवरती आपले आंबेडकर साहेब ठाम होते काँग्रेसची,
एकीकडे राष्ट्रवादी एकीकडे काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटप करत असताना 48 जागांपैकी 22 जागा तर प्रकाश आंबेडकर साहेब मागत आहेत, ती कुठेतरी कोणाला तरी खंचत होत, त्यामुळे काँग्रेसने त्या 22 जागेवरून त्यांना 3-4 जागेवरती आणण्याचा प्रयत्न केला. पण असं असताना शेवटी 13 जागेपर्यंत ते ठाम राहिले, त्यांना जागा वाटप मध्ये कुठेही त्यांचा जास्त समर्थन मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी एक वेगळा म्हणजे वेगळा फॅक्टर उभा करण्याचा प्रयत्न केला आणि तो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वेकडे आलाच. पण तो पुढे येत असताना सगळ्यात महत्वाचं 48 जागांवरती ते आपण कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 3 नंबरचा तरी पक्ष वंचित बहुजन आघाडी ठरले. नक्कीच त्यांना किती मतं मिळाली याच्यावर सुद्धा आपण बोलूयात. निकालानंतर वंचित आघाडीची औरंगाबाद मध्ये एक सीट आली इम्तियाज जलील साहेब असतील, तर निकालानंतर वंचित आघाडीने महाराष्ट्रामध्ये 41 लाख मतं काढली, म्हणजे 41 लाख मतं मिळाली त्यांना. आणि या मतांमध्ये त्यांना 11 मतदारसंघामध्ये जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती मतं मिळाली. हे खरोखर त्यांचं मोठं यश आहे, पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. आणि मला वाटतं गडचिरोली असेल अकोल्यात प्रकाश आंबेडकर साहेब 2 नंबर त्यांचे मतं होती, किंवा सोलापूर असेल गडचिरोली असेल त्या ठिकाणी सुद्धा कित्येक आघाडी होती उमेदवारांची, खूप अशी काटेकी टक्कर म्हणावी लागेल. आणि लोकसभेची पहिली निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतं मिळाली. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी काँग्रेसच्या बरोबरच आहे, काँग्रेस सुद्धा 1 सीट आली आहे आणि वंचित आघाडीची सुद्धा 1 सीट आली आहे, पण तरी सुद्धा वंचित आघाडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं मिळाली काय वाटतं? 1 सीट याचा परिणाम म्हणजे काँग्रेसला तरी 1 सीट आलेली असली, पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष काँग्रेस हा राष्ट्रीय पक्षाचा माला 1 सीट म्हणजे महाराष्ट्रात त्याची नाहीच्या बरोबर. त्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची ती 1 सीट विजयी झालेली आहे. विजयी झालेल्या 1 सीट पेक्षा मिळालेल्या त्याच्या मतांची टक्केवारी काढली तर नक्कीच मतांची टक्केवारी ही विधानसभेला सगळ्यांची झोप उडवणारी ठरू शकते. विधानसभेला झोप उडवणारी ठरू शकते नक्कीच. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित आघाडी खरोखर काहीतरी वेगळा रोल प्ले करणार आहे असं वाटतं का? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. वंचित आघाडी आपला रोल पूर्ण प्ले करेलच असं दिसतंय, कारण विधानसभेच्या आता निवडणुका लवकरच येत आहेत आणि त्या दृष्टीने ते आपले प्रयत्नशील राहतील. आणि मला वाटतं की वंचित बहुजन आघाडी ही पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीला नडण्याची शक्यता जास्त वाटते, मग त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याशी मिळतोजुळतो घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता मला वाटते. बरोबर आहे. आणि यावेळेस आपण बघू शकतो वंचित आघाडीने फक्त दलित बांधव असतील किंवा मुस्लिम बांधव असतील यांनाच टार्गेट केलं नाहीये, नावच आहे वंचित बहुजन आघाडी, किंवा जो बहुजन वर्ग असेल जो आंबेडकरी विचारांना मानतो ते मतदार सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडे वळाले, बहुतांश प्रमाणात वळाले. त्या पद्धतीने आपण आजचा लोकसभेचा विचार केला तर दिसलेच जवळजवळ तो कोळी समाज असेल, माळी समाज असेल, बाकी ओबीसी मधला जो समाज असेल तो नक्कीच या वंचित बहुजन आघाडीकडे वळताना दिसतो, कारण की त्या ठिकाणी दलित मतदान कमी आहे, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला जास्त मतदान पडताना दिसत आहे. मग ते मतदान नक्कीच ओबीसी समाजाचे बाकी ओबीसी समाज असू शकते. आणि आपण असं म्हणतोय किंवा अनेक राजकीय विश्लेषक आणि सरळ सरळ आहे की वंचित आघाडीने काँग्रेसची मतं वंचित आघाडीकडे वळली, पण नंतर प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात एका पत्रकाराशी बोलताना की आम्ही काँग्रेसची नव्हे तर भाजपची मतं खाल्ली आणि भाजपची मतं खाल्ली असं म्हणतात, परंतु जर काँग्रेसची मतं खाल्ली असती काँग्रेसला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भाजपमुळे संपूर्ण देशामध्ये फटका बसलाय. आणि समजा आपण असं म्हणू शकतो की वंचित आघाडीमुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये फटका बसला, पण संपूर्ण देशात तर वंचित आघाडी नव्हती, संपूर्ण देशात काँग्रेसला फटका बसलाय काय वाटतं? संपूर्ण देशात काँग्रेसला फटका बसला असला तरी तो एका काँग्रेसचा राष्ट्रवादीचा तो गड मानला जातो महाराष्ट्र, त्याच्यामधला फटका सगळ्यात मोठा वाटतो. कारण की आत्ता बीजेपी असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, हे आत्ता आलेले महाराष्ट्रात आत्ता आलेले पक्ष आहेत, पण आधीचा महाराष्ट्र हा मुळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गड मानला जातो. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गडामध्ये तर आपली फक्त एक जागा येत असेल राष्ट्रवादीची, आपल्या काँग्रेसची तर एक जागा येत असेल, आणि काँग्रेस आघाडीच्या आपल्याला 5 ते 6 जागा मिळत असतील ही सगळ्यात मोठी हार मानावी लागेल काँग्रेसची, आघाडीची सगळ्यात मोठी हार मानावी लागेल. आणि ती हारचं नक्कीच कारण वंचित बहुजन आघाडी ठरू शकते, कारण की बाकीच्या राज्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेसला मिळालेत म्हणजे जागा सीट काही 4-5 मिळालेले, पण प्रमुख गड होता महाराष्ट्र हा काँग्रेसचा, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या काळाचा जो गड होता महाराष्ट्राचा गड तो कुठेतरी तुटताना दिसत आहे आता, कारण महाराष्ट्रात या वंचित आघाडीने काँग्रेसलाच सोडून लावलेला आहे असं दिसतंय. बरोबर आहे. आणि आपण एका बाजूने विचार जर केला तर कुठेतरी काँग्रेसची विचारधारा आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये असलेले प्रकाश आंबेडकर साहेब यांची विचारधारा ही एकच येते जवळपास, आणि म्हणून असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये यांची युती होऊ शकते किंवा असं काही?
कारण की ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत लोकसभेला त्यांनी युती करण्याचा प्रयत्न केला, लोकसभेला युती झाली नाही तर आम्ही वेगळा पक्ष स्थापन करू, वेगळी आघाडी स्थापन करू, यावेळेस प्रकाश आंबेडकरांचं ज्यावेळेस स्टेटमेंट आलं त्यावेळेस कोणीही त्यांना सिरियसली घेतलं नाही, कोणीही त्यांचं मनाला लावून घेतलं नाही. पण ज्या पद्धतीने लोकसभेचे निकाल हाती आले त्यावेळेस काँग्रेसला फटका बसला, राष्ट्रवादीला फटका बसला. आता ते नक्कीच त्या पद्धतीने विचार करू शकतात, पण त्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला मतं मिळाली, त्यांचा पक्ष स्ट्रॉंग झाला, त्या पद्धतीने त्यांचा पक्ष स्ट्रॉंग दिसत आहे, तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांच्या आश्वासनाला कुठेतरी भूलतील असं वाटत नाही. भूलले नाही तरी परंतु ते जागा अधिक मागतील आणि त्याच्यावरच त्यांची ही युती फिसकटेल असं मला तरी वाटतं. एकंदरीत असं चित्र दिसून येत आहे, पहिल्यांदा लोकसभेमध्ये एवढं मताधिक्य मिळालं त्यामुळे युती करण्याचे चान्सेस जवळजवळ नाही वाटत, आणि तरी सुद्धा ते त्यांचा अंतर्गत मत असेल केले तरी. आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने 48 जागा लढवल्या आपण बघितलं, आणि त्यावर इम्तियाज जलील यांची एक जागा निवडून आली, ते एक जागेबद्दल काय वाटतं? आणि ती सुद्धा अतिशय काटेकीटक करणार लागेल, पण तरी सुद्धा एक जागा आली त्याला महत्व आहे, त्याबद्दल काय वाटतं? ज्या पद्धतीने इम्तियाज जलील आणि खैरमध्ये त्या पद्धतीने संघर्ष झाला होता मतमोजणीचा, सगळ्यात महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते औरंगाबादकडे, कारण की ज्या पद्धतीने खैरे साहेब पुढे जात होते, एका वेळेस ते आघाडी घेत होते, दुसऱ्या वेळेस इम्तियाज जलील आघाडी घेत होते, हे करत असताना त्या ठिकाणी वाटत होतं की तरी काटेकी टक्केवर झाली. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं यश म्हणजे खूप मोठं यश नाही म्हणता येणार, खूप मोठं यश म्हणता येणार नाही, कारण की त्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने मतं खाल्ली, त्याच पद्धतीने खैरे यांनी सुद्धा मतं खाल्ली, कारण की त्यांच्यावर असलेले हर्षवर्धन असतील त्यांनीही खूप मतं खैरेंची खाल्लेली दिसतात, त्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं ते यश मिळालं किंवा तिथे त्यांचा विजय मिळाला, ते विजय आपण जास्त मोठं मानू नाही शकत, पण त्या पद्धतीने जनतेने त्यांना कौल दिला, त्यांना मतं दिले, पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना कसं करून 3 नंबरचा आघाडीचा पक्ष आणून ठेवला, हे प्रकाश आंबेडकरांसाठी वंचित बहुजन आघाडीसाठी मोठं यश मिळावं लागेल. नक्कीच यामध्येच आपल्याला एक मुद्दा असाही काढावा लागेल, रामदास आठवले साहेब असतील ते कुठेतरी भाजप महायुतीसोबत त्यांनी युती केली आहे, आणि कुठेतरी असं वाटतं का की विचारधारा काहीतरी ते फ्लो मध्ये गेलेत किंवा असं काहीतरी वाटतं का? तसं काही वाटत नाही, कारण ते सुरुवातीपासूनच भाजपकडेच होते, त्यांचा कल कल तिकडे असल्यामुळे ते वंचित आघाडीमध्ये मिक्स होतील असं काही वाटत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या मतांचा काही फरक पडलेला दिसत नाही, त्यांचा मतांचा फरक पडलेला दिसत नाही, पण त्यांचे ते दलित मतदार असतील, बहुजन मतदार असतील, बहुजन मतदान कुठेही पद्धतीने बीजेपीकडे वळलेले दिसत नाही, त्या ठिकाणी बहुसंख्य दलित वोटर आहेत, मुस्लिम वोटर आहेत, ओबीसी वोटर आहेत, त्या ठिकाणी नक्कीच वंचित बहुजन आघाडी किंवा काँग्रेसकडे मतं गेली, ते मतांचं परिवर्तन कोणत्याही पद्धतीने आठवले साहेबांच्या रूपातून बीजेपीकडे होताना दिसत नाही, म्हणजे तो आठवले ग्रुप आहे, तो आठवले वर्ग आहे, तो वर्ग सोडला तर कोणत्याही पद्धतीने बहुजन मत हे बीजेपीकडे जाताना दिसत नाही महाराष्ट्रामध्ये तरी. बरोबर. आणि आता यानंतरच्या येणाऱ्या निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुका आहेत, आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसला काही फटका बसू शकतो का किंवा यामुळे भाजपला काही फटका बसू शकतो का यावर सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठेतरी युती होण्याची शक्यता आहे का वंचित आघाडी काँग्रेसची? वंचित आघाडी आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता जवळपास आपण नाही म्हणू शकतो, तशी होऊ शकत नाही, कारण की ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं आहे, प्रकाश आंबेडकर कोणती अशी चूक करणार नाही युती करून, कारण की त्यांना आपण कळू शकतं की आपण युती करून आपल्या जेवढ्या जागा मिळतील त्यापेक्षा जास्त जागा आपण या आपण स्वतःच्या जीवावर घेऊ शकतो असा विश्वास त्यांना आता या निवडणुकीच्या निकालात झालेला आहे. नक्कीच. आणि ही काँग्रेससाठी सुद्धा मोठा एक विचार करण्याची गोष्ट आहे की वंचित आघाडीला म्हणजे वंचित आघाडी बऱ्या प्रमाणात ते मतं घेत आहेत, आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण असतील यांनी आता सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते आता सुद्धा म्हणाले होते की आम्ही वंचित आघाडीला म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना आधीही ऑफर दिली होती आमच्या सोबत या, आणि आताही ते सांगतायत उघडपणे सांगतायत की आमच्या सोबत या, परंतु ते प्रकाश आंबेडकर साहेबांचं वैयक्तिक मत असेल की त्यांना काय करायचं, आणि त्याचबरोबर आता काँग्रेस अध्यक्ष बदलाची काहीतरी चिन्ह दिसत आहेत, ते त्याबद्दल काय वाटतं? त्या पद्धतीने नरेंद्र मोदी अमित शहा यांनी कॅम्पेन केलं पूर्ण भारतात, त्या पद्धतीने कॅम्पेन केलं बीजेपीच्या अध्यक्षांनी, त्या पद्धतीने कॅम्पेन केलं त्या पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षांचं कॅम्पेन दिसलं नाही संपूर्ण भारतात, त्यामुळे त्या पद्धतीने दिसलं नाही आणि पूर्ण ही त्यांना ती हात आरपात करावी लागली, यांची सर्वस्वी जबाबदारी ही अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी घेतली, आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर
कुठतरी आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळात तरी आपल्याला आपला काँग्रेस पक्ष वाढवता येईल का, या हेतूने त्यांनी राजीनामा देण्याचा विचार केलेला आहे. नक्कीच तो राजीनामा आपला 2-3 महिन्यापर्यंत ते आता अध्यक्ष राहतीलच, कारण की तोपर्यंत अध्यक्ष बदलाची प्रोसेस पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते अध्यक्ष राहतील. पण 2-3 महिन्याच्या कालावधीत पुरताच आपल्याला आपल्या राहुल गांधी आपल्याला अध्यक्ष दिसणार आहे. पण अध्यक्ष बदलानंतर दुसरा अध्यक्ष कोण राहील ही चर्चा सर्वात महत्वाची वाटते, कारण की या चर्चेमध्ये महाराष्ट्रामधून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे येतंय. कारण की एक मराठी चेहरा तर काँग्रेस अध्यक्षपदी बसला तर ते चित्र वेगळंच असणार आहे. काँग्रेसला नवीन कुठे संधी देण्याचा प्रयत्न होईल का, महाराष्ट्रामध्ये चांगल्या काँग्रेसच्या जागा येण्याचा प्रयत्न होईल, त्या पद्धतीने आज काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमध्ये फटका बसलेला आहे, त्या पद्धतीने काँग्रेसचे अध्यक्ष तर मराठी माणूस असला तर काँग्रेसला किती पद्धतीने महाराष्ट्रात यश मिळेल हे बघणं सगळ्यात महत्वाचं असतं. नक्कीच तो सुद्धा एक विशेष चर्चा करण्याचा विषय असू शकतो की काँग्रेसचे अध्यक्ष बदलले तर काँग्रेसच्या ज्या घडामुळे त्यामध्ये काय बदल होऊ शकतात. आणि आपण बघितलं वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये आली, पहिली लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळालं. यामध्ये काँग्रेसची हार काँग्रेसला कुठेतरी अपयश जरी आलेलं असलं ते त्याचं कारण वंचित बहुजन आघाडी असू शकतं असंही शक्यता आहे, पण आहेच असं नाही. कारण वंचित प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात की आम्ही काँग्रेसची नव्हे तर बीजेपीची मतं खाल्ली, ते काहीही असो परंतु येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला मोठे बदल बघायला मिळतील असं म्हणण्यास हरकत नाही. आपण आमच्यासोबत जोडले गेले त्याबद्दल धन्यवाद. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधमुळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.